मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता पुन्हा एकदा एक नवीन योजना जाहीर केली आहे. कोणती आहे ती योजना आणि आतापर्यंत त्यांनी कोणकोणत्या योजना जाहीर केल्या आहेत पाहूयात. नमस्कार, मी हर्षदा, तुम्ही बघत आहात एनसीएन न्यूज. शासन आपल्या दारी अभियानांतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड येथे येत्या 26 मे रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती असणार आहे. यावेळी शासन आपल्या दारी अभियानाच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना अनेक शासकीय योजनांचे लाभ एकाच ठिकाणी मिळणार आहेत. विशेष म्हणजे या ठिकाणी जाहीर सभा देखील पार पडणार आहे. दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी आढावा घेतला. या सभास्थळाची पाहणी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून करण्यात आली आहे. राज्य सरकार हे स्टार्टअप योजनेसाठी सहकार्य करणार असून राज्यात नवीन उद्योजक तयार करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी राज्याला केलेल्या संबोधनात सांगितलं. याशिवाय राज्यातील उद्योग उभारणीसाठी केंद्र सरकारकडूनही मदत घेणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलंय. देशाच्या 75व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा लवकरच सुरू असल्याची माहिती दिली होती. याशिवाय नागपूरला मुंबईशी जोडणारा समृद्धी महामार्ग हा राज्याच्या विकासाचा महामार्ग ठरेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता. तर नागपूर ते शिर्डी अशा पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात आले होते. त्यानंतर समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू होते. आता दुसऱ्या टप्प्यातील नाशिक मधील भरवीर पर्यंतचे काम पूर्ण करण्यात आले. येत्या 26 मे रोजी शिर्डी ते भरवीर या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये हा उद्घाटन कार्यक्रम सोहळा पार पडणार. हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाल्यावर शिर्डी ते भरवीर अंतर 40 ते 45 मिनिटात पार करता येणार आहे. तर राज्य सरकारने बजेटमध्ये पण खूप साऱ्या योजना जाहीर केल्या आणि आता कन्नड येथील होत असलेल्या या होणाऱ्या शासन आपल्या दारी अभियानांतर्गत सामान्य नागरिकांच्या पदरात काय पडेल हे तर वेळ आल्यावरच समजेल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.